येत्या काळामध्ये विशेषतः पुण्याचा जो आउटर रिंग रोड आहे जो खऱ्या अर्थानं पुण्याच्या ट्रॅफिकचा आणि पुण्याच्या आसपासचा ट्रॅफिकचा प्रश्न संपवणार आहे या आउटर रिंग रोडचं काम देखील आता आम्ही वेगाने हातामध्ये घेतो आहोत याच्या लँड करता देखील मोठ्या प्रमाणात पैसा लागणार आहे म्हणजे याच्या लँड ॲक्विशनच कदाचित दहा ते पंधरा हजार कोटी रुपये नुसत्या लँड ॲक्विशनला लागतील ला पण तरी देखील मुख्यमंत्र्यांनी आणि मी हा निर्णय केला की आपण हे केलं पाहिजे कारण पुण्याची सगळी पुढची ग्रोथ ही या आउटर रिंग रोडवरच त्या ठिकाणी डिपेंडंट आहे आणि हा आउटर रिंग रोड झाला तर तो पुण्याचा एक इकॉनॉमिक एक कॉरिडॉर म्हणून तयार होणार आहे आज हा एकटा आउटर रिंग रोड पुण्यामध्ये अडीच लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार करणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येईल त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतील त्यामुळे पुढच्या दहा वीस वर्षाची अर्थव्यवस्था इकॉनॉमी ही ड्राईव्ह करण्याचं काम हे हा जो रिंगरोड आहे ह्या रिंगरोडच्या माध्यमातून होणार आहे आणि यासोबत एक पुणे जिल्हा जो आपला आहे हा एक प्रकारे पुणे जिल्हा हा आपला मॅन्युफॅक्चरिंग हब आहे हा आपला आय टी हब आहे आय टी आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये आणि इनोव्हेशनच्या क्षेत्रामध्ये पुण्याने अतिशय चांगली कामगिरी केली आहे पण आपण पाहतोय आज बंगलोरसारखं सारखं शहर जे आय टीचं माहेरघर झालं पण आता नव्याने बंगलोरमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे त्या प्रमाणात जात नाही आहे याचं काय कारण आहे तर त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात कंजेशन झालं आहे त्यामुळे पुण्याचं कंजेशन जर आपण दूर केलं आणि पुण्यामध्ये जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर अधिकचं तयार केलं तर मला विश्वास आहे की जशी एक अतिशय चांगली इकोसिस्टीम आज बंगलोरमध्ये आपल्याला तयार झालेली दिसते आहे त्याहीपेक्षा चांगली इकोसिस्टीम ही आपण पुण्यामध्ये तयार करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आय टीचं क्षेत्र असेल इनोव्हेशनचं क्षेत्र असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल यामध्ये नव्याने जॉब क्रिएशन हे आपण पुढच्या काळामध्ये करू शकतो